Elevate your future for best coaching in NEET 2022 test series and 11th and 12th entrance. Join Elevate Institute because future begins here. उज्ज्वल भविष्याचा उत्कृष्ट मार्ग. Contact Shivyo Complex near Chota Bazar Chowk, Chandrapur. महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अंबेडकर द्वारा प्रतिष्ठित चंद्रपुर में दीक्षा भूमि के विकास के लिए कुल 100 करोड़ रुपए प्रदान किए जाने चाहिए. साथ ही संविधान भवन और आदिवासी समुदाय के लिए आदिवासी भवन के निर्माण के लिए धनराशि उपलब्ध कराई जाए, ऐसी मांग विधायक किशोर जोरगेवार ने बजट सत्र में की है. भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 को नागपुर में दीक्षा ली थी. इसके बाद उन्होंने 16 अक्टूबर 1956 को चंद्रपुर की दीक्षा भूमि में धम्म की दीक्षा दी. धम्म दीक्षा दुनिया में सिर्फ इन्हीं दो जगहों पर दी गई है. इसके बावजूद चंद्रपुर में दीक्षा भूमि का विकास अपेक्षा के अनुरूप नहीं हुआ, इसलिए नागपुर के साथ साथ चंद्रपुर की दीक्षा भूमि का विकास किया जाना चाहिए और इसके लिए 100 कोटी रुपए की धनराशि उपलब्ध करा दीजिए, ऐसी मांग चर्चा सत्र में बोलते हुए विधायक किशोर जोरगेवार ने सामाजिक न्याय और विशेष सहायता मंत्री धनंजय मुंडे से की है. अध्यक्ष महाराज, मैं आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी या विभागाच्या पाच विभागाच्या या ठिकाणी अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या चर्चेच्या वेळी सर्व पाचही कॅबिनेट मंत्री उपस्थित आहे, त्याबद्दल सर्व पाचही कॅबिनेट मंत्र्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सगळ्यात पहिले सामाजिक व न्याय विभागावर बोलत असताना मला याचा गर्व आणि अभिमान आहे की मी ज्या मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये महामहिम क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ची दीक्षाभूमी आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर एक ते दीक्षा दिली, केवळ दुसऱ्या 16 ऑक्टोबर 1956 ला चंद्रपूरला सुद्धा दीक्षाभूमी दीक्षा देण्याचा धम्म दीक्षा देण्याचा कार्यक्रम झाला. जगामध्ये केवळ आणि केवळ दोन ठिकाणी ही धम्म दीक्षाभूमी असल्यामुळे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे. नागपूरची दीक्षाभूमीचा ज्या धर्तीवर विकास झाला त्याच प्रकारचा विकास चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा व्हावा याकरता मी सामाजिक न्याय व न्याय मंत्र्यांना विनंती करेल की त्यांनी त्या दीक्षाभूमीच्या करता म्हणून विशेष असे 100 कोटी रुपयाचं अनुदान आपण दिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुमचा विभागाचा पत्रव्यवहार सुद्धा आपला सुरू झालेला आहे. हे सोबतच ज्या संपूर्ण भारताला इतक्या मोठ्या राष्ट्राला चालवण्याकरता संविधान देणारे महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चंद्रपूरमध्ये ते एक संविधान भवन बांधण्याची सुद्धा मी या ठिकाणी विनंती करत आहे. न्यायमंत्री जरा थोडं सामाजिक न्यायमंत्री मुंडे साहेब थोडंसं ऐकत आहे ना, चल ठीक आहे. तर त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या विभागाकडून विचारणा झाली होती की हे संविधान भवन जर झालं तर याचं मेंटेनन्स कोण करणार आहे. दीक्षाभूमीचं मेंटेनन्स करणारी ज्या ठिकाणी आंबेडकर मेमोरियल सोसायटी या सोसायटीने तशी तयारी दर्शवली आहे, तर एक आपल्या कार्यकाळामध्ये दोन गोष्टी जर आपण मुंडे साहेब केल्यात ते आपलं हे विभाग आपल्या करता नेहमी करता लोक कायम लक्षात ठेवतील हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. म्हणून चंद्रपूर येथे दीक्षाभूमी करता 100 कोटी रुपये आणि